शिवसेना महाराष्ट्र न्यूज ऐसी वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक डीबी लाड़गे कंस्ट्रक्शन प्रोपराइटर दत्तात्रय बाबूराव लाड़गे मुक्काम पोस्ट निगोज तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर। ब्रिज कॅनॉल केटीवीआर एमआई टैंक व इतर कामांसाठी फक्त डीबी लाड़गे कंस्ट्रक्शन। पारनेर मध्ये नवमहाराष्ट्र माझाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजक व स्वागत अध्यक्ष अरुणराव आंधळे पाटील यांनी पहिल्या ऑनलाइन कृषी कवी संमेलनाचे आयोजन केले होते। या कवी संमेलनाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे। दीप प्रज्वलनाने हरिभक्त परायण प्राध्यापक लक्ष्मणराव कोठावळे यांच्या हस्ते कवी संमेलनाचे उद्घाटन झाले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राळेगण सिद्धीचे माजी सरपंच तसेच संत यादव बाबा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सदाशिव अण्णा मापारी हे होते। प्रमुख पाहुणे म्हणून राज्य मराठी पत्रकार संघाचे पारनेर तालुका अध्यक्ष दत्ता गाडगे, लोकजागृती संस्थेचे अध्यक्ष रामदास घावटे, सामाजिक कार्यकर्ते बबनराव कवाद, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारनेर शहर अध्यक्ष कल्पना औटी, महेंद्र रोकडे आदी उपस्थित होते। याप्रसंगी प्राध्यापक कवी तुषार ठुबे, ओमप्रकाश देणगे, सोमनाथ चौधरी, महाबली मिसाळ, विशाल साळवे, अशोक गायकवाड, संकेत ठाणगे, माधुरी चित्तर, तेजस तागड, अतुल झंझाड आदी कृषीप्रेमी कवींनी शेतकऱ्यांच्या व्यथा आपल्या कवितांमधून सादर केल्या। प्रास्ताविक अरुणराव आंधळे पाटील यांनी तर सूत्रसंचालन प्राध्यापक कवी तुषार ठुबे यांनी केले। या कृषी कवी संमेलनाचा सविस्तर आढावा घेतलाय आमच्या ब्युरो चीफ शर्मिला जाधव यांनी। चला तर पाहूयात। एक चांगल्या प्रकारचं काम आपल्याला या ठिकाणी या संमेलनाच्या निमित्ताने पाहायला मिळणार आहे। सहज रेखाटलं आज मी भारताचं चित्र, देशात सारे शत्रू आणि जगात सारे मित्र, देशात सारे शत्रू आणि जगात सारे मित्र। कृषी प्रधान भारतातला बळीराजा अश्रू बसतो ढाई, कृषी प्रधान भारतातला बळीराजा अश्रू बसतो ढाई, कारण कांद्यासह शेतकरी तुम्ही सडवलाय चाळीत। शेजारी तळ आहे पण तळ्यात पाणी नाही, घरा शेजारी तळ आहे पण तळ्यात पाणी नाही, तळ्या शेजारी घर आहे पण घरात माणूस नाही, तळ्या शेजारी घर आहे पण घरात माणूस नाही। जवळच माळ रानावर गाई आहे, जवळच माळ रानावर गाई आहेत पण चरण्यासाठी चारा नाही, जवळच माळ रानावर गाई आहेत पण चरण्यासाठी चारा नाही। गाई झाडाखाली उभी आहे, गाई झाडाखाली उभी आहे पण रखरखत्या उन्हात सावली नाही, पण रखरखत्या उन्हात सावली नाही। विहीर दहा परस खोल आहे, विहीर दहा परस खोल आहे पण विहिरीत पाणी नाही, विहीर दहा परस खोल आहे पण विहिरीत पाणी नाही। रडावं वाटत पण डोळ्याची किनार ओली व्हावी, इतकं सुद्धा पाणी नाही, इतकं सुद्धा पाणी नाही। दिन रात झिजवत राही पायन वाणी, ऐका हो राबणाऱ्या हाताची कहाणी, ऐका हो राबणाऱ्या हाताची कहाणी। कष्ट कधी चुकले नाही त्याच्या नशिबात, निवांत विसावा नाही त्याच्या आयुष्यात। बिचाऱ्याचा विचार नाही किती मनमानी, विचाराचा विचार नाही किती मनमानी, ऐका हो राबणाऱ्या हाताची कहाणी, ऐका हो राबणाऱ्या हाताची कहाणी। इमान राखून करतो मातीची ती सेवा, इमान राखून करतो मातीची ती सेवा, पिकावर टपलेले खाती मग मेवा। गळ्यात लिपोत त्यात काळ म्हणी, गळ्यात लिपोत त्यात काळ म्हणी, शिवार हकस तोया माझा बाई धनी, शिवार हकस तोया माझा बाई धनी, काळ्या इत राबतो पीक वाया हिरसोन, काळ्या इत राबतो
पिकवाया हिर सोनू रगत होतो करी काळ जात पाणी कधी ओला कधी कोरडा खेळ पावसाचा न्यारा नाही भेटला कुणाचा माझ्या मातीस सहारा नाही भेटला कुणाचा माझ्या मातीस सहारा रोज जिजने राबने त्याच्या नशिबास आले रोज जिजने राबने त्याच्या नशिबास आले पडला दुष्काळ असा पीक माती मोल झाले पडला दुष्काळ असा पीक माती मोल झाले